वेलकम बैक अगेन। सो नेक्स्ट पॉइंट आपला जो आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ, काल आपण बघितला सो नेक्स्ट पॉइंट आपण जो बघणार आहोत आज तो आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। एक्झाम्पल 5.2 आणि 5.3 तुम्हाला सोडवायला सांगितलेले आहेत। सो नेक्स्ट आपला पॉइंट जो आहे तो आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा काय पॉइंट आहे, कशाला म्हटलं जातं एक्सलरेशन हे बघू आपण। सो एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ओके। सो कन्सिडर ए बॉडी विच इज सिच्युएटेड, समजा एखादी बॉडी, कन्सिडर अ बॉडी विच इज सिच्युएटेड ऑन दी अर्थ सर्फेस, समजा एखादी बॉडी आहे आणि विच सिच्युएटेड ऑन दी अर्थ सर्फेस। Let small m be the mass of that body. समजा काय म्हटलं मी, समजा स्मॉल एम म्हणजे काय असेल, त्या बॉडीचं असणार मास असेल, जी बी द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। समजा जी म्हणजे काय असेल, आपण म्हणतो एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल। सो एम बी द मास ऑफ दॅट बॉडी अँड जी बी द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। सो देअर फॉर द वेट ऑफ दॅट बॉडी इज गिव्हन बाय, सो वेट ऑफ दॅट बॉडी इज गिव्हन बाय, वेट इज इक्वल टू काय असतो बघा, एम जी। आपल्याला माहित आहे कुठल्याही वस्तूचं असणारं वेट म्हणजे त्या ठिकाणी असणार त्याचं मास इन टू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। सो वेट इज इक्वल टू असतं मास इन टू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सो वेट इज इक्वल टू एम जी। बट द टोटल वेट ऑफ दॅट बॉडी इज बॅलन्स्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन। टोटल वेट ऑफ बॉडी is balanced by gravitational force of attraction, balanced by gravitational force of attraction. So total weight जे असणार आहे बॉडीचा, ते टोटल वेट कोण बॅलन्स करणार आहे? So total weight of body is balanced by gravitational force of attraction. So therefore, this weight of body is equal to gravitational force. Weight of body is, आता बॉडीचं वेट काय असणार आहे, mg is equal to gravitational force kya asna tha g m m upon tencha madhe asnara distance r square so this is equation for kya mana apne la force kya matlab apan
कन्सिडर अ बॉडी विच इज सिच्युएटेड ऑन दी अर्थ सर्फेस. समजा एखादी बॉडी आहे आणि ती बॉडी कुठे ठेवली आपण, विच इज सिच्युएटेड ऑन दी अर्थ सर्फेस. मग एखादी कुठलीही बॉडी असेल, समजा एखादा वस्तू असेल जे आपण अर्थ सर्फेसवरती ठेवलेलं आहे, तर त्या वस्तूचं काहीतरी वेट आहे. मग ते वेट कोण बॅलन्स करतं? ते वेट बॅलन्स करतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट ऑफ बॉडी इज बॅलन्स्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट काय असतं बॉडीचं? मास इंटू जी. जी मीन्स ऍक्सलरेशन इंटू ग्रॅव्हिटेशन. सो टोटल वेट ऑफ बॉडी इज बॅलन्स्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो वेट ऑफ बॉडी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एम जी इज इक्वल टू जी इंटू एम एम अपॉन आर स्क्वेअर. सो देअरफॉर हियर एम एम कॅन्सल. देअरफॉर जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. इक्वेशन बघायचं बघा. देअरफॉर जी ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर सेकंड. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे कशाचं एक्सप्रेशन आहे? सो दिस इज एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे स्पेशल एक्सप्रेशन आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं एक्सप्रेशन. सो काय एक्सप्रेशन मिळालं? जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके. सो आपला पॉईंट काय आहे बघा? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय म्हटलं आपण ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटीमध्ये? समजा एखादी बॉडी आहे ज्याचं मास काय म्हटलं आपण एम इतकं आहे, आणि ती बॉ मास एम असणारी वस्तू समजा जर ऑन दी अर्थ सर्फेस असेल, तर त्या असणाऱ्या बॉडीचं मास म्हणजे त्याचं वेट एम जी इज एक्झॅक्टली बॅलन्स्ड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो देअरफॉर टोटल वेट ऑफ बॉडी इज बॅलन्स्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो वेट ऑफ बॉडी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो वेट ऑफ बॉडी काय आहे? एम जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. सो जी इज इक्वल जी एम अपॉन आर स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो नेक्स्ट आपला याच्यामध्ये हा पॉईंट आपल्याला भेटला. आपल्याला याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला माहितीच आहे. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एन ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ फाइंड आउट करण्यासाठी होतो. सो इन मेनी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स अर्थ कॅन बी अज्युम्ड टू बी अ युनिफॉर्म स्फियर ॲज से वी आर ऑलरेडी सीन. सो एंटायर मास कॅन बी अज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड सेंटर. सो द मास ऑफ द अर्थ इज एम अँड दॅट ऑफ द पॉइंट मा ऑब्जेक्ट इज एम. देन डिस्टन्स ऑफ द पॉइंट ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज समजा स्मॉलर घेतलं. सो देअरफॉर वी नो दॅट ऍक्सेलरेटिंग टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ इज इक्वल टू If the point object is not acted upon by any other force, it will be accelerated towards the center of the earth under the action of this force. So acceleration F is equal to ma. So acceleration due to gravity. Okay, ठीक आहे. आपण वेगळ्या पद्धतीने तर फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय काय म्हटलं आपण? कन्सिडर अन ऑब्जेक्ट विच इज सिच्युएटेड ऑन द अर्थ सर्फेस. Then small m be the mass of that object. So total weight mg. So total weight of body is balanced by gravitational force. So dojiche comparison kela ani r mhanje kay? R mhanje radius of the earth surface. R mhanje kay? Radius of the earth towards the earth surface. What to put up rain earth surface. This is from center of the earth to the surface of the earth. Okay, samja हीच असणारी जर वस्तू आपण आता काय केलं, समजा इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट हाईट एच अबाव द अर्थ सर्फेस. समजा आता आपण काय म्हणतोय, समजा ऑब्जेक्ट जर आपण प्लेस केलं असेल, आता मग आपण काय म्हटलेलं होतं, इफ द बॉडी विच इज ॲट काय म्हटलेलं, बॉडी ज्याचं मास एम आहे ते समजा ऑन अर्थ सर्फेस असेल, बरोबर आहे का? ते आपण पाहिजे. आता समजा बॉडी विच इज ॲट हाईट एच असेल, ओके. सो देअरफॉर आपण ते इकडे बघू. इफ द बॉडी विच इज ॲट हाईट एच अबाव द अर्थ सर्फेस, आता व्हॉट हॅपन, काय काय होणार बघा.
the body which is at 5 TH above the surface. So what's the mistake? तो जर बॉडी ऍट हाय टी एच ला असेल अबाउ द अर सरफेस सो वेट सो टोटल वेट ऑफ बॉडी ऍट हाय टी एच इज बॅलन्स्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. This is my gravitational force at 5 TH. So total जे काय असणार त्याचं वेट आहे. So total weight of body at 5 TH is balanced by gravitational force at 5 TH. म्हणजे त्या ठिकाणचं असणारं जे टोटल वेट आहे बॉडीचं ॲट हाईट एच ला असणारं ते कोण बॅलन्सर करेल बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट हाईट एच. सो देअर फोर इट्स टोटल वेट एम जी एच. सो जी एच विथ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट फर्स्ट ऑब्जेक्ट मास ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट जो ॲट हाईट एच आहे अपॉन आर प्लस किती वाढली त्याची हाईट एच ना. सो आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. ओके सो एम जी एच इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पण काय अडचण आहे का? काय म्हटलं आपण, समजा एखादी बॉडी आहे आणि ती बॉडी जर ॲट हाईट एच वरती ठेवली असेल, कुठे ठेवली असेल ॲट हाईट एच वरती ठेवली असेल, त्यावेळेचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यावेळेचं त्याचं वेट कोण बॅलन्स करणार? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच बॅलन्स करणार. तिथलं वेट एम जी पायामध्ये एच, टोटल वेट ऑफ दॅट बॉडी ॲट हाईट एच, आणि त्या ठिकाणचं असणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी एम एम अपॉन आर स्क्वेअर, कॅपिटल एम मास ऑफ द पृथ्वी मास ऑफ द अर्थ, स्मॉल एम मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, आणि आर म्हणजे डिस्टन्स अ रेडियस ऑफ द अर्थ, आणि एच म्हणजे त्याच्यामध्ये असणार आणखी एक्स्ट्रा डिस्टन्स. So therefore, MM cancel. So GH is equal to GM upon R plus H bracket. So this is the expression for acceleration due to gravity at height H above the Earth surface. Okay. This question is expression. This is expression for acceleration due to gravity at height H above the Earth surface. Hello, apni equation number kya hai? So divide equation number 3 by equation number 2. We can write GH upon G is equal to. Now equation number 3 la, so equation number 2 la apply karu divide. So GH upon G, so GH will be equal to GM upon R plus H bracket square. And G value upon H, upon manje cheda manje, cross multiplication bada raha na, R square bada raha na, cheda manje GM, GM bada GM cancel. So GH upon G is equal to R square upon R plus H is equal to R upon R plus H bracket square. So GH upon G is equal to R square and R plus H meter square. Which is mean the square common get. Okay. So this is the expression for acceleration due to gravity. And this is comparison between at height towards the G. Okay, so this is the expression for accelerator gravity. The next point of level is एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत नेक्स्ट पॉइंटला. एक एक्झाम्पल आपल्याला पाहायचं.
नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. कॅल्क्युलेट द मास ऑफ द अर्थ. कॅल्क्युलेट द मास काय काय म्हटलं बघा. कॅल्क्युलेट द मास ऑफ द अर्थ. काय विचारलं, काय सांगितलं काढायला आपल्याला. कॅल्क्युलेट द मास ऑफ द अर्थ फ्रॉम गिवन डाटा. दिलेलं आहे काय काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिले जी, त्यानंतर रेडियस ऑफ द अर्थ दिलेलं आहे आणि जी पण दिली. ठीक आहे, आपल्याला आत्ता आपण शिकलो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. काय फॉर्म्युला? रेडियस ऑफ द अर्थ किती दिलेली आहे या ठिकाणी, रेडियस ऑफ द अर्थ 6.36 10^-1. The value of G depends only on the properties of the earth and not depend on the mass of the earth. Mula, value of acceleration due to gravity depends only on the properties of the earth and does not depend on the mass of the object. म्हणजे अर्थच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू डिपेंड आहे, पण त्याच्यामध्ये असणारं जे मास आहे ऑब्जेक्टचं त्याच्यावरती डिपेंड आहे. सो दिस इज एक्झॅक्टली व्हॉट गॅलिलिओ हॅड फाउंड फ्रॉम हिज एक्सपेरिमेंट्स ऑफ ड्रॉपिंग ऑब्जेक्ट्स विथ डिफरंट मासेस फ्रॉम द सेम हाइट. सो दिस इज एक्झॅक्टली व्हॉट गॅलिलिओ हॅड फाउंड फ्रॉम हिज एक्सपेरिमेंट्स ऑफ ड्रॉपिंग ऑब्जेक्ट्स विथ डिफरंट मासेस फ्रॉम द सेम हाइट. So an object of mass m, which is much smaller than the mass of the earth, is attracted towards the earth and falls on it. The earth is also attracted by the same force towards the mass m. How its acceleration towards m will be? So acceleration of earth is equal to gm upon r square upon m. So gm upon r square, ye aplyala maithi aahe. So acceleration of earth upon g is equal to capital m upon small m, capital m. ॲज स्मॉल एम इज पेक्षा मास ऑफ द अर्थ खूप जास्त आहे. सो ॲक्सलरेशन ऑफ अर्थपेक्षा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त आहे, अँड इज नियरली झिरो. सो दस प्रॅक्टिकली ओनली द मास एम मूव्ह टुवर्ड्स द अर्थ. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजेत, बाय युझिंग लॉग टेबल हे सॉल्व करावं लागणार आहे. तर तुम्ही ते चेकआउट करा, लॉग टेबल कसं बघायचं मी तुम्हाला सांगितलं आहे, कारण की आपल्याला खूप एक्झाम्पल आहेत. महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये फॉर्म्युला आणि त्याच्यामध्ये किमती पटो करणे. बाय युझिंग लॉग टेबलनं ते सॉल्व करा, काय डाऊट असतील तर मला विचारा. ते लॉग टेबलनं बघा आपला आन्सर किती येतं, जवळपास 5.97 into 10^-24
9.81 लॉग आणि त्याचा लॉग दोन वेळा घ्यायचा आणि ह्यांची बेरीज करायची मायनस सबस्ट्रॅक्ट काय करायचं हे करायचं. सो मास ऑफ द अर्थ आपलं किती येतं 5.97 × 10⁻²⁴ किलोग्राम. आणखी एक आपल्याला नेक्स्ट पुढं एक प्रॉब्लेम दिलेला आहे. Calculate the acceleration due to gravity. Calculate the acceleration due to gravity. Mass of the moon is 1 upon 80 times that of the earth. And diameter of the moon is diameter. So G is equal to 9.8 m/s². काय म्हटलं लाईक कॅल्क्युलेट द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे इथे काय म्हटलंय आपल्याला ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. कॅल्क्युलेट द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द मून इफ मास ऑफ द मून इज 1/80 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ अँड डायमीटर ऑफ द मून इज 1/4 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. ठीक आहे, आपल्याला ऍक्सिलरेशन ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ मून काढायचे आहे. चंद्रमामाचं असणारं जे मास आहे ते पृथ्वीपेक्षा 1/80 टाइम्स लेस आहे आणि 1/4 टाइम्स त्याची डायमीटर काय आहे कमी आहे. एक्झाम्पल म्हणजे एमई म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मास ऑफ द मून सॉरी एम एम म्हणजे काय म्हणून जर आपण मास ऑफ द मून म्हणजे मी एम एम ला काय म्हटलं मास ऑफ द मून इज इक्वल टू किती दिला मास ऑफ द मून m/80 म्हणजे मास ऑफ द नेक्स्ट काय दिलं बघा आर एम. आर एम म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो रेडियस ऑफ द अर्थ रेडियस ऑफ द अर्थ. रेडियस ऑफ द अर्थ म्हणजे काय आर बाय फोर. आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ आहे रेडियस ऑफ द मून. मून So acceleration due to gravity on the surface of the earth is therefore acceleration due to gravity. Therefore acceleration due to gravity on the surface of the earth. On the surface
ग्रेविटी ऑन द सरफेस ऑफ द फॉर्मूला आपल्याला माहिती आहे g is equal to gm upon r square. एक्सलरेशन ड्यू टू ग्रैविटी ऑन द सर्फेस ऑफ अर्थ जस का तस ऑन द सर्फेस ऑफ मून काढ़ा मून लिहू सो देर फोर नेक्स्ट बैक्सलरेशन ड्यू टू ग्रैविटी ऑन द सर्फेस बाजूला लिहूया काय राहिले त्याचे व्हॅल्यूज आपण लिहू काय आलं आपलं जी आर स्क्वेअर अपॉन आर एम स्क्वेअर ओके सो काय काय लिहू शकतो बघा आपण जी एम अपॉन जी इज इक्वल टू डिवाइड करा किती येणार 5 के 5 5 गेले सॉरी
ओके दिसतं सगळ्यांना. पाच एक पाच, नऊ मधून पाच गेले चार होते, चारच्या पुढे काय केलं आपण, आठ दिलं, अठ्ठेचाळीस झालं पॉइंटला. पाच नव्हे पंचेचाळीस म्हणजे 1.9, अठ्ठेचाळीस मधून पंचेचाळीस गेले तीन राहिले, असं कर 30. सो 1.96 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द ऍक्सेलरेशन ऑन द मून सर्फेस. हे कुठल्या ऍक्सेलरेशन आहे? मून सर्फेस. ओके, सो किती आलं आन्सर आपलं? 1.96 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो या ठिकाणी आपला हा पॉईंट एक्झाम्पल झालेला आहे.